सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला बंद जलवाहिनीतून पाणी पुरवण्याच्या मागणीसाठी मावळ तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता। बंदिस्त जलवाहिनीतून पाणी उचलल्यास नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी प्रदूषण होईल, त्यामुळे जलवाहिनीला मावळवासियांचा विरोध आहे। याबाबत उच्च न्यायालयात वाद सुरू असून उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे प्रदूषणाच्या मुद्द्यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती। जलसंपत्ती प्राधिकरणाने पुनर्विचार याचिकेवर मागील निकाल कायम ठेवला आहे। यावरून पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार यांनी दिली। सध्या पवना धरणातून दररोज 1200 क्युसेक पाणी पवना नदी पात्रात सोडण्यात येत आहे। त्यातून सुमारे 10 मेगावॉट वीज निर्माण केली जाते। जर बंदिस्त पाईपलाईन मधून धरणातून पाणी उचलल्यास नदी पात्रात कमी पाणी येईल, त्यामुळे वीज निर्मिती होणार नाही, त्यामुळे वीज प्रकल्प बंद होण्याची दाट शक्यता आहे। तसेच नदी पात्रात पाणी कमी असल्याने पाणी दूषित होईल। नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर सुमारे 60 ते 65 पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत। नदी पात्रात कमी पाणी आल्याने आणि पाणी पुरवठा योजनांना अशुद्ध पाणी पुरवठा होईल, तसेच प्रदूषणाचीही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावेल। उच्च न्यायालयाने पिंपरी चिंचवड शहराला 8 महिने पवना धरणातून व 4 महिने रावेत येथून पाणी उचलण्यास सांगितले आहे। मात्र मावळवासियांनी प्रत्यक्ष धरणातून पाणी न उचलता नदी पात्रातून पाणी उचलावे अशी मागणी करबंदीस्त जलवाहिनीला विरोध केला आहे। तो विरोध आजही कायम आहे। मुख्यमंत्र्यांनी यावरील बंदी उठून पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याचे काम सुरू केल्यास पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्यात येणार असल्याचेही शेलार म्हणाले। महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयामध्ये कुठलीही पुनर्विचार करण्यात आला नसून मागील निर्णय पुढे कायम ठेवण्यात आला आहे। याबाबतही भारतीय किसान संघाच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेलार म्हणाले।